नमस्कार, आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आपल्या चॅनलमध्ये। आज आपण अगदी स्पेशल असे मोदक बघणार आहोत। झटपट तयार होतात नारळाच्या दुधातले रवा मोदक, अतिशय सुंदर रेसिपी आहे, घरी नक्की ट्राय कराल। चला तर मग बघूया रेसिपी। सर्वात आधी आपण ओल्या नारळाचं दूध तयार करून घेऊ। ओल्या नारळाचे छोटे छोटे काप मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत। वाटून घेतल्यानंतर गाळणीने मी गाळून घेतलेलं आहे, त्याचं छान दूध तयार झालं आहे। एक मोठी वाटी भरून आपलं ओल्या नारळाचं दूध तयार आहे। उरलेला नारळाचा चवही आहे, तोही आपल्याला वेस्ट करायचा नाही, तोही आपण यूज करणार आहोत। आता आपण मोदकांचं आतलं सारण तयार करून घेऊ। इथे मी काजू बदाम आणि पिस्ते घेतले आहेत, तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता। एक चमचा पिठी साखर घेतली आहे, वेलची पूड घेतली आहे अर्धा चमचा, आणि उरलेला नारळाचा चव होता तो 2 चमचे घातला आहे। आपण हे सर्व एकत्र करून घेऊ छान। आपलं सारण अगदी तयार झालं आहे, तुम्ही बघू शकता परफेक्ट तयार झालेलं आहे। आता महत्त्वाचा भाग म्हणजे रवा। रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे छान। त्यासाठी इथे मी पॅनमध्ये 4 चमचे साजूक तूप घातलं आहे। 1 वाटी बारीक रवा घेतला आहे, जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्या। इथे आपण बारीक रव्याचाच वापर करणार आहोत। छान सोनेरी कलर येतो तोपर्यंत रवा आपल्याला परतवून घ्यायचा आहे, छान भाजून घ्यायचा आहे। साधारणपणे 5 ते 7 मिनिटानंतर रव्याला परफेक्ट कलर आला आहे, छान सोनेरी कलर आला आहे, मस्त। आता या ठिकाणी आपल्याला नारळाचं दूध ॲड करायचं आहे। थोडं थोडं दूध ॲड करत खाली एकसारखं परतवत राहायचं आहे, जेणेकरून गुठळ्या होणार नाही। आणि थोड्या गुठळ्या झाल्या तरी काही हरकत नाही आहे, नंतर त्या छान एकजीव होतात। आता इथे मी 1 वाटी पिठी साखर घालते। तुम्हाला अजून गोड हवं असेल तर तुम्ही अजून थोडी घालू शकता। 1 चमचा वेलची पूड घातली आहे साखरेत बारीक केलेली, छान एकसारखं परतवत राहायचं आहे। तुम्हाला दिसत असेल सर्व गुठळ्या आपल्या मोडलेल्या आहेत आणि मिश्रण छान एकजीव झालं आहे। आता आपला रवा छान शिजतो आहे आणि मिश्रण घट्टही होत आहे। या ठिकाणी जायफळ आपल्याला फ्रेश किसून घ्यायचं आहे, यामुळे छान चव येते, फ्लेवर येतो, सुगंधही खूप छान येतो। तुम्ही बघू शकता रवा छान शिजला आहे, पॅनपासून सेपरेट झाला आहे। आता आपलं मिश्रण अगदी रेडी आहे। आता आपण याचे मोदक वळून घेऊ। अगदीच थंड आपल्याला करून घ्यायचा नाही आहे रवा, थोडा कोमट गरम असतानाच आपण याचे मोदक बनवून घेणार आहोत। थोडंसं मिश्रण घेऊन यात घालायचं आहे, सर्व बाजूने छान प्रेस करून घ्यायचं आहे आणि मध्ये थोडी जागा ठेवायची आहे। यामध्ये आपण आपल्या ड्रायफ्रूट्सचं सारण घालणार आहोत, तुम्ही बघू शकता। आता आपण ड्रायफ्रूटचं सारण घालणार आहोत आणि परत रव्याचा मिश्रण घेऊन हे बंद करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर मोदक आपला तयार झाला आहे, किती छान दिसतो आहे, अगदी गोड दिसतो आहे, परफेक्ट टेक्स्चर आलं आहे आणि अगदी झटपट होतात। मऊसूत हे मोदक असतात, नारळाच्या दुधाची चव असते, आत सगळे ड्रायफ्रूट्स असतात, खूप छान। आता आपण असाच आपला दुसरा मोदकही करू। हे मोदक अगदी झटपट होतात, आयत्या वेळेसही करायला घेतले तर पटकन होतात आणि चवीलाही खूप छान लागतात। नारळाची चव अतिशय उत्तम लागते नारळाच्या दुधात जो रवा शिजवलेला असतो त्याची। तुम्ही बघू शकता आपला दुसराही मोदक छान तयार झाला आहे आणि किती सुंदर दिसतो आहे। असेच आपण सर्व मोदक तयार करून घेऊ। तुम्ही बघू शकता आपले मोदक अगदी रेडी आहेत, परफेक्ट झाले आहेत, खूप सुंदर। तुम्हाला एक मोदक मी कट करून दाखवते, अगदी इझिली कट होतो, परफेक्ट 2 भाग झाले आणि आतलं सारण बघा खूप छान। तर ह्या गणपती उत्सवात ह्या नारळाच्या दुधातले मऊ लुसलुशीत असे रव्याचे मोदक तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच साध्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। खूप खूप धन्यवाद।